एक मंदिर बांधणे म्हणजे भीक मागण्यासाठी लाखो भिकारी तयार करणे आणि एक ग्रंथालय बांधणे म्हणजे लाखो विद्वानांची निर्मिती करणे होय नदीमध्ये पडल्यावर कधीच माणसाचा जीव जात नाही जीव तेव्हाच जातो जेव्हा आपल्याला पोहता येत नाही परिस्थिती कधीच समस्या बनत नाही परिस्थिती समस्या तेव्हाच बनते जेव्हा आपल्याला ती परिस्थिती हाताळता येत नाही जसजसं वय वाढेल तसतसं दिसायला कमी लागतं परंतु माणसं ओळखण्यात आपण तरबेज होतो कोण हिशोब ठेवणार देवाने कोणाला किती दिलं आणि किती नाही दिलं याचा वा कोणी किती वाचवलं आणि कोणी किती उधळपट्टी केली याचा म्हणूनच देवाने प्रत्येकाला रिकाम्या हाताने पाठवलं आहे आणि रिकाम्या हातानेच तो घेऊन जातो आपल्याला तुमची बुद्धी कितीही तल्लख असली तरीही नशिबाशिवाय कुणालाच काहीच मिळत नाही बिरबल इतका हुशार इतका चतुर असूनही त्याला कधीही राजा बनता आलं नाही याचं कारण फक्त नशीब माणसाच्या मनात काय चाललं आहे हे त्याच्या वागण्यातूनही दिसू लागतं आपण अशा समाजात राहत आहोत की जिथे जन्म देणाऱ्याला विसरलं जात आहे आणि वाढदिवस मात्र मोठे धागड धिंगाणे करून साजरे केले जात आहेत आपण उदास असलो हताश निराश असलो तर आपल्याला कोणीही त्याचं कारण विचारत नाही परंतु आपण थोडंसं जरी हसलो तर सगळे विचारतात आपल्याला आपल्या हसण्याचं आनंदी असण्याचं कारण ज्यांना आपण विसरू शकत नाही त्यांना माफ करून सोडून द्या आणि ज्यांना आपण माफ करू शकत नाही त्यांना विसरून जा देवदर्शनाला गेलात तर रांगेतून जा कारण चोरवाटा मूर्तीपर्यंत नेतात आपल्याला देवापर्यंत नेत नाहीत जीवन जगण्यासाठी आधार कार्डची नाही तर आधार देणाऱ्या माणसांची गरज असते आयुष्याच्या खेळपट्टीवर जरा सावध खेळा कारण आपल्या जवळ उभे असलेले लोकच आपलं स्टंपिंग करतात माणूस मेल्यानंतर त्याला चार चार खांदे मिळतात आणि जिवंत असताना त्याला डोकं टेकविण्यासाठी रडण्यासाठी एकही खांदा मिळत नाही बंगल्याची श्रीमंती कधीच कोणाच्या कामाला येत नाही आणि चाळीमध्ये कोणी वाटी दिली तर ती परत येताना कधीच रिकामी येत नाही बोलायला शिका कारण अन्याय नेहमी शांत व्यक्तींवर होत असतो हा सृष्टीचा नियम आहे की बळी हा नेहमी बकऱ्याचा दिला जातो वाघाचा नाही भरपूर पैसा असूनही जर का एखाद्याला समाजात मान मिळत नसेल तर त्याने समजून जायचं की लोकांना माहिती आहे हा पैसा त्याने काय करून मिळवलेला आहे माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो परंतु माणुसकी ठराविक ठिकाणी जन्म घेते माणुसकी जिथे जन्म घेते तेथे परमेश्वराचे वास्तव्य असते विश्वास हा खूप छोटा शब्द आहे वाचायला सेकंद लागतो विचार करायला मिनिट लागतो आणि समजायला दिवस लागतो आणि सिद्ध करायला तर संपूर्ण आयुष्यच लागतं आयुष्याचा आनंद घ्यायचा असेल तर कधी कधी दगड व्हावं लागतं दुसऱ्याच्या नजरेतून स्वतःला वजा करून माणूस घाणेपणाचं लेबल माथी फिरवावं लागतं तुमचा स्वभाव लोकांमध्ये विश्वास निर्माण करतो तुमची संपत्ती कधीच असं करत नाही आवडलेली प्रत्येक गोष्ट माणसाला मिळेलच असं नाही काही गोष्टींना आठवणीतही ठेवावं लागतं मानसिक शांती असेल तरच सर्व काही गोड वाटते नाहीतर धनाच्या राशीवर लोळूनसुद्धा ती टोचायला लागते आयुष्यात यशस्वी होण्यासाठी चुकणं आणि शिकणं दोन्हीही महत्त्वाचं असतं छोट्या छोट्या गोष्टीतही भरपूर आनंद घेता येतो फक्त मन समाधानी असलं पाहिजे आयुष्याचा खेळ शांततेत खेळा कारण गोंधळ नेहमी प्रेक्षक करतात खेळाडू कधीच करत नाही दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा नात्यांची पॉलिसी जर तुम्हाला अखंड चालू ठेवायची असेल तर संवादाचे हप्ते नेहमी भरत राहा मैत्री वेड्यांसोबत करावी कारण संकट आल्यावर अडचणी आल्यावर शहाणे माघार घेतात आणि वेडे मात्र शेवटपर्यंत सोबत करतात कर्म सुंदर असेल तर फळही सुंदरच मिळते देवाला कोणतेही फळ मागण्याची गरजच राहत नाही कधीच कोणाकडून कोणत्याही अपेक्षा ठेवू नका की समोरची व्यक्ती तुम्हाला लक्षात ठेवेल थोडे दिवस शांत राहून पहा त्यांच्या आयुष्यामध्ये खरंच तुम्ही महत्त्वाचे आहात का तुम्हाला आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये दोन प्रकारची माणसं असणं खूप महत्त्वाचं आहे एक म्हणजे तुम्ही जर पुढे जात असाल तर तुम्हाला पाहून मागे खेचणारे लोक आणि दुसरे म्हणजे तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देणारे पु प्रोत्साहन देणारे लोक कोणतंही काम हिमतीने आणि न घाबरता पूर्ण करा आज जे तुमच्यावर हसत आहेत तेच उद्या तुमच्यावर टाळ्या वाजवतील देवावर नेहमी विश्वास ठेवा कारण आपण जेव्हा कोणासाठी काहीतरी चांगलं करत असतो त्यावेळी आपल्यासाठी सुद्धा काहीतरी कुठेतरी चांगलंच घडत असतं समोरच्याचं वागणं पाहून बोलायला तर खूप गोष्टी असतात पण खरं समाधान शांत राहण्यामध्येच असतं कोणीही कोणाचं नसतं संकट काळात तुम्हाला स्वतःला संकटांना तोंड द्यावं लागतं आणि स्वतःला सांभाळावंसुद्धा लागतं तरुणपणात गुलामासारखी मेहनत केली तर तुम्हाला नंतरचं आयुष्य राजासारखं जगायला मिळतं तुमच्या दुःखातून आणि अडचणींमधून मार्ग काढण्यासाठी तुमच्या जीवनाचे सारथी तुम्हीच व्हा कारण या युगामध्ये तुम्हाला मदत करणारा कृष्ण कधीच मिळणार नाही दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा